Mr. John, I want to tell you that Maharashtra is the growth engine of India. Many subsidies to all new companies, I told you. Even we have skilled manpower, good infrastructure, good connectivity. We did MOUs of 1,37,000 crores with many international companies. कंपनीच्या प्रकल्पाच्या भूमिपूजन सोहळ्याला उपस्थित उद्योग मंत्री उदय सामंतजी, या विधानसभेचे आमदार योगेश कदमजी, आपले मुख्य कार्यकारी अधिकारी MIDC चे बिपिन शर्मा, कोका कोलाचे जनरल काउन्सिलिंग शालिनी रटवाटे, गौरव शर्मा, व्यासपीठावरील सर्व आमचे शिवसेना भाजप युतीचे पदाधिकारी, जिल्हाध्यक्ष, सरपंच, व्यासपीठावरील सर्व सन्माननीय मान्यवर आणि मोठ्या संख्येने उपस्थित कोकणवासीय बांधव भगिनी आणि पत्रकार मित्रांनो, इवन आय वेलकम मिस्टर जॉन रॉड्रिग्स अँड ऑल रिप्रेझेंटेटिव फ्रॉम हिंदुस्तान कोका कोला बेवरेज इन दिस सॅक्रेड लँड ऑफ कोकण. इट इज व्हेरी इम्पॉर्टंट डे फॉर एव्हरी वन ऑफ अस. आजचा दिवस आपल्या सगळ्यांसाठी अतिशय महत्त्वाचा आहे, आनंदाचाही आहे. मला आठवतं की या कार्यक्रमासाठी रामदासभाई स्वतः कंपनीच्या अधिकाऱ्यांच्या सोबत मला भेटले आणि ते म्हणाले आपल्याला भूमिपूजन लवकर करायचं आहे. मग उदयजींनी तारीख ठरवली. आज रामदासभाई काही कारणानिमित्त या कार्यक्रमाला उपस्थित नाहीत, परंतु या सगळ्यांच्या प्रयत्नातून ज्या काही अडचणी होत्या या अडचणी या आपण दूर केलेल्या आहेत आणि आज खऱ्या अर्थाने एक चांगली सुरुवात आज या आपल्या कोकणच्या भूमीमध्ये होती आहे. कोका कोलाच्या माध्यमातून एका बाजूला आरोग्याच्या अत्याधुनिक आपण सुविधा देण्याचा प्रयत्न करतोय, त्याच वेळेस आर्थिक प्रगतीच्या दृष्टीने उद्योग भरभराट, लोकांच्या हाताला काम हे देखील आवश्यक आहे. आणि म्हणून उद्योगाची पावलं कोकणामध्ये या भूमीमध्ये पडली पाहिजेत, वाढली पाहिजेत, अशा प्रकारची भूमिका आपल्या राज्य सरकारची आहे. आणि आपण नेहमी म्हणतो, काय त्याला म्हणतोय, कोका कोलाचे बरेच ब्रँड इथं आहेत, थंडा मतलब कोका कोला. पण आता थंडा मतलब फक्त कोका कोला नाही, थंडा मतलब विकास, थंडा मतलब प्रगती, असं देखील आपल्याला आपका भी चेंज करना पडेगा ना. डेव्हलपमेंट, प्रोग्रेस, हे सगळ्या गोष्टी ज्या आहेत या आपल्याला पुढे न्यायच्या आहेत. आणि पर्यावरण देखील आपल्याला त्याचंही संतुलन प्रगतीबरोबर ठेवायचं आहे. आणि पर्यावरणाचं रक्षण करतानाच औद्योगिक जे आहे, इंडस्ट्रीलायझेशन जे आहे, त्याचं देखील आपल्याला ते पाऊल देखील तेवढंच महत्त्वाचं आहे. आणि रत्नागिरीला रत्नभूमी म्हणतात, परंतु खरं म्हणजे आज आपण पाहतोय की कोकणामध्ये होणारा विकास, आज आंबा, काजू, मासेमारी हे आपलं पारंपरागत व्यवसाय आहेत, त्याचं संवर्धन आपण करतोच, परंतु अत्याधुनिक जगाची गरज ओळखून आपण औद्योगिकतेची वाट देखील धरली पाहिजे, कास देखील धरली पाहिजे. आणि म्हणून आज हिंदुस्तान कोका कोला बेवरेज कंपनी जी आहे, 2,500 कोटी रुपयांची गुंतवणूक आता पहिल्या टप्प्यामध्ये आणि दुसऱ्या टप्प्यामध्ये मिळून आपण या ठिकाणी कोकणामध्ये सुरुवात करताय, त्याबद्दल या राज्याचा मुख्यमंत्री म्हणून
मी आपल्या कंपनीचं मनापासून स्वागत करतो, मनापासून आपल्याला धन्यवाद देतो. आणि विविध प्रकारची 60 उत्पादनं या कोका कोला कंपनीची देशभरामध्ये आहे. यामध्ये हजारो कर्मचारी आज काम करत आहेत. या कंपनीने 2023 भारतामध्ये एकूण 12,840 कोटी रुपयांचा व्यवसाय केला आहे. बिपिनजी बरोबर आहे. आणि कोका कोला सारखी कंपनी इथं उभी राहते आहे, लोकांना रोजगार उपलब्ध होईल. आज मगाशी योगेश यांनी देखील सांगितलं, मंत्री महोदयांनी सांगितलं की स्थानिक लोकांना रोजगार आपल्याला देण्याची भूमिका सरकारची आहे. आणि म्हणून व्यवस्थापनाने देखील स्थानिक लोकांनाच प्राधान्य या कारखान्यामध्ये दिलं पाहिजे, ही भूमिका सरकारची आहे. याच्याबद्दल माहिती पण दिली की 2015 इथं यायची त्यांची इच्छा होती, परंतु त्यावेळेस जेव्हा 2015 आजचे आपले उपमुख्यमंत्री आणि तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजी ज्यावेळेस अमेरिका दौऱ्यामध्ये होते त्यावेळेस त्यांचं ठरलंय होतं, परंतु मग नंतर नवीन सरकार आलं. सरकार नवीन आल्यानंतर त्याच्याबद्दल मी काय सांगत नाही, काय काय मग अडचणी येतात आणि त्याचं कारण काय आहे. म्हणजे खरं म्हणजे या कोकणामध्ये जेवढं काय आपल्याला करता आलं पाहिजे होतं ते केलं पाहिजे होतं, कारण कोकणाने नेहमीच बाळासाहेबांवर प्रेम केलं आहे, आमच्या सगळ्यांवर प्रेम केलं आहे. मग फक्त राजकारणापुरतं कोकणी माणसाला वापरून घेण्याचं काम कधीही आम्ही करणार नाही, कधीही आमचं सरकार करणार नाही. आणि इथल्या भूमिपुत्रांना मोठी मोठी स्वप्ने दाखवायची, कौतुक करायचं, आणि मग एखादा चांगला प्रकल्प आला की त्याला विरोध करायला लावायचा. अशा प्रकारची राजनीती राजकारण आम्ही कधी केलं नाही. बाळासाहेबांनी ते शिकवलं नाही, दिघेसाहेबांनी आम्हाला शिकवलं नाही, पण ज्यांनी कोणी केलं ते त्यामुळे आज हा प्रकल्प एवढा उशिरा इथं सुरू होतोय. आणि म्हणून जसं आपलं सरकार आल्यानंतर तात्काळ जे जे काही उद्योग या ठिकाणी या महाराष्ट्रामध्ये येऊ इच्छित आहेत त्यांना आम्ही रेड कार्पेट देण्याचा आदेश देऊन टाकला. आज मगाशी बिपिन कुमार यांनी सांगितलं की कुठल्याही परिस्थितीमध्ये आपण किती जवळपास 1,37,000-25,000 कोटी रुपयाचे जे प्रकल्प आहेत हे आपण या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये आले. आणि त्यामधून कोकणामधला देखील त्यांनी या ठिकाणी माहिती दिली. आणि म्हणून महाराष्ट्र उद्योग व्यापार आणि गुंतवणूक सुविधा केंद्र आपण संस्थाही तयार केले, मैत्री इलेक्ट्रॉनिक्स, अवकाश व संरक्षण, रेडीमेड गारमेंट, इतर सर्व उद्योग जे आहेत त्या धोरणाला देखील आपण मुदतवाढ दिलेली आहे. आणि त्याचबरोबर माहिती पोर्टल, डेटा सेंटर, महाराष्ट्र हब तयार करण्यास देखील आपण शासनाने चालना दिलेली आहे. आणि म्हणून या सर्व वेगाने आपण काम करतोय, म्हणून मोठ्या प्रमाणावर आपल्या राज्यामध्ये उद्योग येत आहेत. आणि हिंदुस्तान कोका कोला हा प्रकल्प आशियातला खरं म्हणजे सर्वात मोठा प्रकल्प आहे आणि महाराष्ट्रात तो पहिल्यांदा येतोय. आणि माझी खात्री आहे की या प्रकल्पाच्या पाठोपाठ अन्य प्रकल्प देखील या कोकणामध्ये उद्योग येतील. मी मंत्री महोदयांशी बोललेलो आहे की कोकणाला आपल्याला विकासाकडे न्यायचं असेल, प्रगतीकडे न्यायचं असेल, तर मोठ्या प्रमाणावर इन्फ्रास्ट्रक्चर, मोठ्या प्रमाणावर कनेक्टिव्हिटी, मोठ्या प्रमाणावर उद्योग याला आपण चालना दिली पाहिजे. आणि म्हणून ही जी कोका कोला आहे हे CSR देखील मोठ्या प्रमाणावर काम करते आहे. काही महिलांसाठी ट्रेनिंग सेंटर देखील करणार आहे, मुलांसाठी देखील ट्रेनिंग सेंटर करणार आहे. आणि म्हणूनच त्यासाठी ही कोका कोला कंपनी जी आहे हे आपल्या उद्योगवाढीबरोबर आपल्या व्यवसायाबरोबर या ठिकाणी सामाजिक बांधिलकी देखील जपण्याचा प्रयत्न या ठिकाणी करते आहे. आणि म्हणून मिस्टर जॉन, आय वॉन्ट टू टेल यू दॅट महाराष्ट्र इज द ग्रोथ इंजिन ऑफ इंडिया. महाराष्ट्र विथ इट्स बिझनेस फ्रेंडली एन्व्हायरमेंट,
has always encouraged an healthy partnership between industries and community. Maharashtra is one of the most industrialized state today. We offer many subsidies to all new companies, I told you. Even we have skilled manpower, good infrastructure, good connectivity, ample land for new companies. Mr. John, I feel proud to tell you that in World Economic Forum at Davos, we did MOUs of 1,37,000 crores with many international companies. Out of these MOUs, how much? 80%. 80% are already executed, not only on paper, but implemented. Maharashtra is the favorite destination of investors now. We are number one state in foreign direct investment. We have the full support and blessings of Honorable Prime Minister Narendra Modi ji. So that's why we are developing faster. I deeply appreciate Hindustan Beverage Company for being a part of the growth narrative of Maharashtra. Mr. John, we will work as a team. I assure our full support to you. And we have 720 kilometers coastline area. We have huge potential for industry and tourism also. So you come and join with our government. We will work together in future also. आणि म्हणून मी या ठिकाणी एवढंच सांगेन की आपले कोकणातले जे काही पारंपरिक उद्योग आहेत, पारंपरिक उद्योगाबरोबर आपण मोठ्या प्रमाणावर या इंडस्ट्रीला देखील प्राधान्य दिलं पाहिजे. आणि आपल्या आदरणीय प्रधानमंत्री महोदयांनी $5 trillion जे स्वप्न पाहिलेलं आहे, यामध्ये महाराष्ट्राची एक अर्थव्यवस्था जी आहे ती $1 trillion पर्यंत आपल्याला न्यायची आहे. $1 trillion आणि आपण ती अधिक सहजपणे $1 trillion हा आपला गोल अचीव करू शकतो आणि मोठ्या प्रमाणावर हे खरं म्हणजे आज आपल्याला शक्य आहे. कोकण हे महाराष्ट्राचं वैभव आहे आणि मगाशीच मी म्हटलं कोकणी माणूस अतिशय प्रेमळ असतो, मनापासून प्रेम करतो आणि जसा तो आंब्यासारखा गोड असतो, फणसासारखा बाहेरून काटेरी दिसतो परंतु आतून त्याचे गोड गरे असतात. आणि म्हणूनच सरकारने या कोकणाला प्राधान्य द्यायचं ठरवलंय. आपण काजू बोर्डासाठी 200 कोटी रुपयाची तरतूद केली आहे. यामध्ये आंबा फळासाठी देखील स्वतंत्र बोर्ड स्थापन करण्यास देखील आपण तत्वतः मान्यता दिलेली आहे. त्याबरोबर आज आपण जे राज्यामध्ये ऍक्सेस कंट्रोल ग्रीड रस्ते करतोय, जसं मुंबई पुण्याचा झाला बाळासाहेबांच्या संकल्पनेतला, आज देवेंद्रजी आणि मी नागपूर मुंबई समृद्धी हायवे केला, हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्ग त्याला आपण नाव दिलं. आणि आज तुम्हाला मी सांगतो 15-16 तासाचं अंतर 7 ते 8 तासावर आलंय. शेतकरी आपला मालाचा ट्रक घेऊन सकाळी निघाला तर तो परवाच्या दिवशी पोचायचा, आता सकाळी निघालेला शेतकरी संध्याकाळी मार्केटमध्ये पोहोचेल. अशा प्रकारचा ऍक्सेस कंट्रोल रोड हा ग्रीन फील्ड रोड आपण मुंबई ते सिंधुदुर्ग गोवा हा पण करतोय आणि यामुळे पूर्ण गेम चेंजर होईल. त्याचं DPR झालेलं आहे आणि हे जे काय आता जो हायवेचं काम चालू आहे ते तर त्याच्यात मी आपल्याला माहीत आहे की फार त्याला उशीर झाला, त्याच्यावर वेडीवाकडी वळणं आहेत. आपण कोस्टल हायवे पण करतोय पण हा जो ग्रीनफील्ड हायवे आपण करणार आहोत हा ऍक्सेस कंट्रोल रोड आहे. याच्यामुळे या कोकणाच्या विकासाला चालना मिळेल, उद्योग येतील. कारण शेवटी कनेक्टिव्हिटी आणि इन्फ्रास्ट्रक्चर महत्त्वाचं आहे, टाइम मॅनेजमेंट महत्त्वाचं आहे आणि म्हणूनच आपण त्याला प्राधान्य देतोय. आणि
बाकी तर आपल्याला माहित आहे की आपण इथे MMRDA प्रमाणे कोकण विकास प्राधिकरण तयार केलेलं आहे, त्याचा देखील अंमलबजावणी आपण लवकर करतो आहे. रामदास भाई नेहमी सांगायचे किती TMC आपलं 60 TMC 67 TMC वाहून जाणारं पाणी जे थांबलं पाहिजे, आपल्या कोकणवासियांना मिळालं पाहिजे, तर नक्की त्यासाठी देखील आपण MMRDAच्या धर्तीवर अतिशय मजबूत या विकास प्राधिकरणाला चालना देतोय. त्यामधून छोटे छोटे अशा प्रकारचे डॅम असतील, पाणी पुरवठा योजना असतील, कनेक्टिव्हिटी असेल, रस्ते असतील, उद्योग विभागाला पण आम्ही त्याच्यामध्ये घेतलेलं आहे, आणि त्यामुळे या कोकणाचा विकास हाच आमचा ध्यास आहे. त्यामुळे आम्ही बघतो करतो सांगतो अशा प्रकारचं काम आपलं नाही, आणि म्हणून सरकार सर्वसामान्यांचं सरकार आहे, सर्वसामान्यांच्या जीवनामध्ये बदल घडवणारं सरकार आपण आपल्या मनातलं सरकार आम्ही स्थापन केलेलं आहे. बाळासाहेबांच्या विचाराचं सरकार स्थापन केलेलं आहे. केंद्राचं आपल्याला भरपूर पाठबळ मिळतं आहे, आणि म्हणूनच आज आपण एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये मोठे इन्फ्रास्ट्रक्चरचे प्रकल्प करू शकलेलो आहोत, आणि म्हणून कोकणामध्ये देखील जे जे काही आवश्यक आहे ते करण्याचा प्रयत्न पूर्णपणे आपलं सरकार या ठिकाणी करेल. इथे खूप पोटेन्शियल आहे, खूप वाव आहे, उद्योगालाही आहे, पर्यटनालाही आहे, सगळ्याच बाबतीमध्ये या ठिकाणी जी काय आपली भूमी आहे ही खऱ्या अर्थाने अतिशय चांगली, या सर्वसामान्य माणसांना पुढं नेणारी, या कोकणाला विकासाकडे नेणारी, चालना देणारी, या कोकणाची भरभराट करणारी ह्या आपली भूमी आहे, आणि त्यामध्ये सरकार कुठेही कमी पडणार नाही. आणि म्हणून कोका कोलाला देखील मी मगाशी त्यांना सांगितलं जॉन यांना की तुम्ही जास्तीत जास्त इन्व्हेस्टमेंट इकडे करा, आमचं सरकार जे आहे हे सरकार प्रत्येक कामामध्ये तुम्हाला मदत करेल, बिलकुल कुठंही काही कमी पडू देणार नाही, अशा प्रकारचं शब्द आम्ही त्यांना दिलेला आहे. तर एवढंच सांगतो, आज सुरुवात झालेली आहे, या भविष्यामध्ये अनेक उद्योग इकडे येतील, स्थानिक लोकांना रोजगार मिळेल, लोकांच्या जीवनामध्ये बदल होईल, आणि आता अवकाळी पावसामुळे देखील काही ठिकाणी नुकसान झालेलं आहे, त्याचे पंचनामे आपण युद्धपातळीवर करायच्या सूचना मी अगोदरच दिल्या आहेत, आणि शेतकऱ्याच्या पाठीशी उभं राहणारं आपलं हे सरकार आहे, शेतकऱ्याला वाऱ्यावर सोडणारं सरकार नाही, आणि म्हणून सगळे नियम कायदे बाजूला ठेवून आपण NDRFचे नॉर्म्स पण बाजूला ठेवले, 2 हेक्टरचे 3 हेक्टर जमिनीचा मोबदला आपण देऊ लागलो, सततच्या पावसामुळे होणारं नुकसान आपण ते भरपाई देऊ लागलो, आणि जसं केंद्र सरकार शेतकऱ्याच्या खात्यामध्ये वर्षाला 6,000 रुपये देते, तसं राज्य सरकार पण शेतकऱ्याच्या खात्यात वर्षाला 6,000 रुपये आणखी जमा करणार, हाही निर्णय आपल्या सरकारने घेतलेला आहे. 1 रुपयामध्ये पीक विमा हा देखील निर्णय आपण सरकारने घेतला आहे. शासन आपल्या दारी हा देखील उपक्रम आपण सुरू केला आहे. त्यामुळे अनेक उपक्रम आपण सुरू केलेत, त्यामुळे सगळ्यांना पोटदुखी सुटलेली आहे, त्यामुळे आरोप प्रत्यारोप रोज चालू असतात, आपण त्याच्याकडे दुर्लक्ष करतो. काम एके काम, तुम्ही जेवढे आरोप कराल तेवढा जास्त वेगाने हा एकनाथ शिंदे काम करेल या महाराष्ट्रासाठी, या महाराष्ट्राच्या प्रगतीसाठी. एवढं सांगतो, धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.